हे खरं आहे की जेव्हा आपण मुख्यमंत्री होता तेव्हा आपण अनेक विकासाचे मार्ग प्रशस्त केले, मग तो समृद्धी मार्ग असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्सफार्मर असेल किंवा जलसिंचनाचं असेल, परंतु आज आपण उपमुख्यमंत्री आहात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शंकररावजी चव्हाण, अशोक चव्हाण, नारायणराव राणे हे सर्व मुख्यमंत्री होते, परंतु ते मंत्री झाले, आपण मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले. आता हे करत असताना आपल्याला कसं काय हे म्हणजे घडवून आणतं आपण विकासवाले आहोत, तर हे तुमच्या मनासारखं कसं आता घडतं याच्यात? मी असं म्हणेन की केवळ पद बदललं आहे, भूमिका आणि मिशन बदललेलं नाही. आणि फॉर्च्युनेटली जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदेजी, ते मागच्या विकासाच्या वाटचालीत माझ्यासोबत होते, आज ते आमचे नेते आहेत आणि माझं विकासाचं विजन हे त्यांना माहिती आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की मी एखादं काम करीन तर ते राज्याच्या भल्याकरताच करीन. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ नाव बदललेलं आहे पदाचं, पण मिशन मात्र तेच आहे, आम्ही विकासाकडेच वाटचाल करतोय. उलट मी तर असं म्हणेन की म्हणजे एकनाथराव शिंदेजी आणि मी मागच्या काळात आम्ही अनेक प्रोजेक्टवर सोबत काम केलं, त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि म्हणून कुठली अडचण त्याच्यात येत नाही. आणि मला मी जेवढे विषय हातामध्ये घेतले आहेत ते विषय करताना माझी कुठेही अडवणूक होत नाही, किंबहुना त्यांची साथच मला त्याच्यामध्ये मिळते. आपल्याला पाहिजे तसं सर घडून येते, 100% आपल्याला पाहिजे तसंच घडतंय.